नमस्कार, आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक असे गव्हाचे बिस्किट्स। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। साहित्य, एक वाटी आपण गव्हाचे पीठ घेणार आहोत, यात अर्धी वाटी रवा आपण मिक्स करणार आहोत। यात आपण बिलकुल सोडा वगैरे वापरणार नाही आहोत, त्यामुळे हे अतिशय पौष्टिक असे बिस्किट्स कुकीज बनणार आहेत। यात आपण 4 चमचे तेल घातलेलं आहे, तुम्ही साजूक तुपही घालू शकता ज्यामुळे बिस्किटांना छान टेस्ट येईल। हे तेल अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यात तुम्ही अजून थोडंसं तेल घालू शकता जेणेकरून तुमचे बिस्किट आणखीन जास्त खुसखुशीत बनतील। हे अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण एका वाटीमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे, अर्धी वाटी पाणी, त्यात आपण अर्धी वाटी साखर मिक्स करणार आहोत। ही थोडीशी आपण मिक्स करून घेऊ, पूर्णपणे आपण ती मिक्स करून घेणार नाही आहोत। अख्खी साखर आपण यात थोडीशी घालणार आहोत ज्यामुळे बिस्किट छान क्रंची क्रंची लागतात। ही मी थोडीशी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण हे पाणी आणि साखर थोडे थोडे आपण पिठामध्ये मिक्स करणार आहोत। आता यात आपण थोडी थोडी साखर मिक्स करू। याचा आपण व्यवस्थित पिठाची कणिक बनवून घेणार आहोत। खूप पातळ अशी कणिक नाही बनवायची आहे, घट्टसर अशी आपण कणिक बनवणार आहोत याची। यात अर्धी वाटी पाणी आणि साखर पुरेसे होतं। हे आता आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याचा आपण याला थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि हळूहळू यात आपण साखरेचं पाणी आणि साखर मिक्स करणार आहोत। हे बघा, कणिक तयार आहे। यात आपण आणखी 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि ते पण यात आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण याचे कुकीज बनवून घेऊया। तुम्हाला हव्या त्या शेपचे तुम्ही बिस्किट्स इथे बनवून घेऊ शकता। याची आपण मोठी पोळी लाटणार आहोत आणि खूप पातळ अशी पोळी नाही लाटायची आहे, जाडसरच लाटायची आहे। मार्केटमध्ये वेगवेगळ्या शेपचे मोल्ड मिळतात, तुम्ही त्याने वेगवेगळ्या शेपचे बिस्किट बनवू शकता। तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही घरातले छोटेसे झाकण किंवा वाटी, ग्लास काही वापर करून तुम्ही ते कट करून घेऊ शकता। हे बघा, मी एक छोटंसं झाकण घेतलेलं आहे। आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तुम्ही हे कढईत मीठ टाकून त्यावरती बिस्किट टाकून बेक करून घेऊ शकता, किंवा इन्स्टंट जर खायचे असेल लगेच तर तुम्ही तेलामध्ये ते तळून घेऊ शकता। हे बघा, आपण वेगवेगळे डिझाईन्स बिस्किटवर बनवू शकतो। यासाठी मी हा फोकचा वापर करत आहे। अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स बनवू शकता, किंवा तुमच्याकडे तळण्यासाठी असलेली झारी असेल त्याचे तर अगदी अतिशय छान अशी डिझाईन तयार होते। हे बघा, अशी झारी घ्यायची आहे। वाव, किती छान डिझाईन तयार झाली आहे। अशा प्रकारे आपण कुकीज कट करून घेतलेले आहेत। आता आपण ते तळणार आहोत। तेल छान तापलेलं आहे। आता यात आपण बिस्किट सोडणार आहोत। मीडियम फ्लेमवरती हे तळून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असा कलर बिस्किट्सला येईल। हे अतिशय हेल्दी असे बिस्किट्स आहे आणि लहान मुलांना खायला तर अतिशय आवडतात। आणि विशेष म्हणजे हे कुकीज तळण्यासाठी, बिस्किट तळण्यासाठी खूपच कमी तेल लागते आणि ते अजिबात ऑइली बनत नाहीत।
आणि सध्या तर लॉकडाऊन आहे. मार्केटमधून बिस्किट्स आणण्यापेक्षा हे कुकीज तुम्ही बनवून मुलांना देऊ शकता आणि ते तुम्ही 4-5 दिवसही खाऊ शकता. हे बघा, मी वेगवेगळ्या शेपचे कुकीज बनवलेले आहेत, अतिशय छान दिसत आहेत. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद.